मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. जत तालुक्यातील विस्तारित मैशाळ योजनेतील कामे तातडीने पूर्ण करण्यास संदर्भात आदेश दिला. आमदार विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील मैशाळ योजनेतील तातडीने कामे पूर्ण करण्यासंदर्भात आदेश आमदार विक्रम सावंत यांनी दिले. जत तालुक्यातील सगळ्या टप्प्यातील विस्तारित मैशाळ योजना कामासंदर्भात जत इथे बैठक घेण्यात आले. या बैठकीत तातडीने कामाचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्यासंदर्भात आदेश दिले. या बैठकीला विस्तारित मैशाळ योजनेचे अधीक्षक अभियंता पाटोळे, कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपअधीक्षक जाधव गडदे तसेच योजनेचे शाखा अभियंता माळी, खरात, कांबळे, घाटगे यांच्यासह आदी बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर तातडीने घटनास्थळी भेट दिली. एळदरी या ठिकाणी सुरू असलेल्या लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाची पाहणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली. तसेच एळदरी व बेळुंखे या भागातील कामाची पाहणी करून तातडीने मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी आदेश दिले. तसेच जत तालुक्यातील पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव हे पावसाळ्यात भरून द्यावे असे आदेश मैशाळ योजनेतील सर्व अधिकाऱ्यांना दिले. आमदार विक्रम सावंत यांनी दिले. उपस्थित एळदरी गावचे सरपंच राम सरगर, धानम्मा देवी दूध संघाचे संचालक रावसाहेब मांगसुळे, बाजार समितीचे माजी सभापती जे के माळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, रामपूर सरपंच मारुती पवार यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पलीकडच्या पवनचक्की जवळच आता तिकडे ती जवळजवळ 6 महिने झाला तिथं बंद. म्हणजे नेमकं त्याच वाल का बंद आहे हे आम्हाला अजून कळलं नाही. तुम्हाला काय पाहिजे? पाणी बंदच आहे. 6 महिने झाला.